ताज्या व ठळक घडामोडींसाठी आजच विस्टा न्यूज मराठी चॅनल सबस्क्राइब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा। आता आम्ही मराठा समाजाने सकल मराठ्याने महाराष्ट्रामधल्या 58 मोर्चे काढून आम्ही आरक्षण मिळाला होता। शिक्षणामध्ये आणि नोकरीमध्ये आम्हाला 13-12% असं जो आरक्षण दिला होता आणि त्या आरक्षणाला आता सुप्रीम कोर्टाने स्थगिती आणलेली आहे। स्थगिती आणली आहे, या स्थगितीला आम्ही निषेध करतो कारण की आमच्या तोंडाला मताचा बोट लावला आणि आमच्या तोंडातला बोट काढून घेतला अशा प्रकारे हे कोर्टाचा निर्णय आहे तर आम्ही निषेध करतो। असं तर आम्ही हा आरक्षण घेणारच, आमच्या मराठीची ताकद लावून त्याची पुढची योड असणं आम्ही आमच्या ताकदीने आरक्षण एकजुटीने आरक्षण मिळवून देणारच आणि आमच्या सर्व मुलांना नोकरीत आणि शिक्षणामध्ये आरक्षण मिळवून देणार हे आमचा निश्चय झालेला आहे आणि आजच्या मीटिंगमध्ये आम्ही त्यासाठी ठोस निर्णय घेतले आहे आणि हा ठोस निर्णयासाठी आम्हाला कुठलीही परिस्थिती सामोरं जावं लागलं असेल तर त्याला मानव समाज तयार आहे, हेच आमचं म्हणणं आहे। तसेच आमच्या आंदोलनाची पुढची रूपरेषा अशा पद्धतीने असेल, आजच आम्ही या ठिकाणी दक्षिण रायगड सकल मराठा समाजाची सभा झाली आणि या सभेमध्ये एक मताने सगळ्यांचे ठरलेलं आहे की येणाऱ्या 25 तारखेला प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी ठिय्या आंदोलनाचा कार्यक्रम आम्ही करत आहोत। शासनाच्या आणि कायद्याच्या नियमाप्रमाणे आम्ही या सगळ्या गोष्टी करणार आहोत। त्याचप्रमाणे यापुढे सुद्धा जर सरकारने आणि या न्यायालयीन बाबीमध्ये सगळ्या गोष्टी आमच्या पुरेपूर्ण असताना सुद्धा जर आम्हाला आरक्षण मिळालं नाही तर आमच्या आंदोलनाची दिशा खूप तीव्र असेल कारण समाजामध्ये आणि समाजाच्या सगळ्या तरुणांमध्ये असंतोषाचं वातावरण या ठिकाणी पसरलेलं आहे। त्याच्यामुळं शासनाने लवकरात लवकर मराठ्यांना आरक्षण पुन्हा लागू करावं अशी आम्ही सर्वजण मागणी करत आहोत। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।